कामगार आदित्य ठाकरेंचा उल्लेख बाळराजे करत प्रचंड वसुली त्या ठिकाणी होत असल्याचं आरोप मला वाटतं. ज्यांना ते बाळराजे आदित्य साहेबांना म्हणतात या बाळराजेंनी त्यांना या महाराष्ट्रात सळो की पळो करून सोडलेलं आहे. त्यांचे गैरव्यवहार, सरकारचे भ्रष्टाचार, मुंबई लुटण्याचे जे प्रकार आहे ते जनतेसमोर आणलेले आहेत आदित्य साहेबांनी. आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतात. परंतु आदित्य साहेब एक सूर्यासारखं एक तळपता व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात तरुण तळपता असे काही बोलले तर आदित्य साहेबांना काय फरक पडणार? महालक्ष्मी थीम पार्कच्या बाबतीत सात पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घातली नेमकं कशा प्रकारे बघताय? मला असं वाटतं तो भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय पंकजा ताईंचा, त्याच्याविषयी मी काही बोलणं योग्य होणार नाही. भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत काय चालू आहे पंकजा ताईंविषयी काय याची काही माहिती मला नाही. परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी सातत्यानं त्यांच्यावर अन्याय करत आलेली आहे. ज्या गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पार्टी तळागाळात नेलेली आहे त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र परिश्रम केलेला आहे. म्हणजे त्यांची ही राजकीय परिस्थिती वनवासासारखीच त्यांनी आणली म्हणून त्या प्रतिक्रिया देत असतील. परंतु तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत भाग. रेसकोर्स थीम पार्कच्या बाबतीत राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. एकीकडे विरोध आहे, सर्वच पक्षातील अनेक लोकांचा याला विरोध आहे, भाजपमधील सुद्धा माजी नगरसेवकांचा याला विरोध आहे. कसं बघताय? कारण का रेसकोर्स ही महत्त्वाची जागा आहे, त्याच्यावरती थीम पार्क होते. आता या रेसकोर्सचं बाजारीकरण करण्याचं काम मुंबईत चालू आहे. या सरकारच्या मधले काही लोक आहेत ज्यांना ही जागा डोळ्यात फुगते आणि याचा वापर व्यक्तिगत हितासाठी, खाजगी हितासाठी, पैसे कमवण्यासाठी करायचा दिसतोय. आणि म्हणून ही आता त्याला मुलामध्ये येतील रेसकोर्स कायम राहणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. परंतु हा सरळ सरळ कमर्शियल बाजार या सरकारने या रेसकोर्सच्या जागेचा मांडलेला आहे. मुंबईमधील ही जागा रेसकोर्सची जागा जशीच्या तशीच राहिली पाहिजे ही भूमिका सातत्यानं आदित्य साहेबांनी आणि शिवसेनेने मांडलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये पोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी ठाकरे गटातील कुणीही नेता नव्हता, स्थानिक आमदार पण नव्हते. त्यांच्याला जायचा तो पोस्टल रोड पूर्ण झाला नाही. खरं तर उद्धवजी ठाकरे साहेबांची संकल्पना आहे. मुंबई महानगरपालिकेचा हा प्रकल्प आहे, अजून तो कोणत्याही प्रकारे पूर्ण झालेला नाही. आणि मग पूर्ण झालेला नाही याच्या उद्घाटनाला काय जायचं हा प्रश्न आहे. अजूनही फक्त एकेरी बाजूनं जाण्याचं त्यांनी तेही 8 ते 8 ही पूर्ण आठवडाभर नाही. आणि म्हणून मला असं वाटतं अजून तो रस्ताच पूर्ण झालेला नाही तर त्याला जायचं काय हा प्रश्न निश्चित मनात आला असेल. रवींद्र वायकर यांनी काल पक्षप्रवेश केला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला, विकास कामांची कारणं त्यांनी पुढे केली आहे, मात्र सत्य परिस्थिती नेमकी अशी आहे का? मला असं वाटतं ईडीचा धाक दाखवून रवींद्र वायकरांचा प्रवेश झालेला आहे हे सगळ्या मुंबईला माहिती आहे. रवींद्र वायकर एक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे एक शिवसैनिक राहिलेले आहेत. अनेक संधी शिवसेनेने त्यांना दिलेली आहे आणि मला वाटतं एक ईडीचा धाक दाखवून त्यांना त्यांनी त्यांच्या पक्षात नेलेलं एवढंच म्हणता येईल. आणखी काय म्हणता येईल? याचा अर्थ ते शरीरानं तिकडे आणि मनाने इकडे आहेत का? असे बरेच लोक आहेत, एक ते रवींद्र वायकर आणि असे अनेक लोक आहेत. महाविकास आघाडीच्या जागांच्या बाबतीत बाळासाहेब थोरात असं म्हटले की चार जागांच्या बाबतीत तिढा कायम आहे, मात्र तो चर्चेतनं सुटेल. म्हणजे कोणत्या जागा आहेत आणि अंतिम निर्णय कधीपर्यंत होणार अपेक्षित आहे? कारण का राहुल गांधींची मला याच्यातलं डिटेल्स माहिती नाही, कारण मी जागा वाटपाच्या याच्यामध्ये माझा कोणताही रोल नाही, भूमिका नाही. मात्र यथावकाश शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे नेते या प्रक्रियेतले ते जाहीर करतो. अमोल किर्तीकर को पिछले 3 साल से गो अहेड माननीय उद्धवजी ठाकरे साहब ने दिया है, शिवसेना को कोई बताया है और वो जगह शिवसेना की है. गजब किर्तीकर वहाँ से चुन के आए है पिछले कई सालों से और इसलिए वो जगह शिवसेना लड़ने वाले थे, इसलिए अमोल जी कीर्तिकर का नाम साहब ने डिक्लेयर किया. उसमें क्या बड़ी बात? निंबाळकरांचे 100 बाप आणि त्यावेळेला तिकिटासाठी 10 कोटीचा पक्ष निधी दिला आणि मला तुम्ही मूर्ख मंत्री किंवा अशा अयोग्य मंत्री म्हणताय, तर राज्याचे माजी मुख्यमंत्री हे मूर्ख मंत्री होते असं म्हटले. मला वाटतं या स्थानाची सावंतांना एक यवतमाळमधून शिवसेनेने निवडून आणलं होतं. पुन्हा यांना या राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मागच्या वेळेस दिलेली होती.
आणि अशा पद्धतीनं काम करत असताना पक्षाच्या नेतृत्वाला खालच्या स्तरावर बोलणं मला वाटतं ही नमक हरामी आहे. आणि ही नमक हरामी असताना पक्षाला असा कुठला निधी दिला असेल तर त्यांनी कुठून आणला, जरा त्याची इन्क्वायरी केली पाहिजे असं माझं मत आहे. 10 कोटी जर क्लिअर करतात तर कुठून दिलं, त्यांच्या रेकॉर्डला दिल्याचं आहे का? जरा इन्कम टॅक्स 10-10 लाख आणि 5-5 लाख असायची ईडीच्या CBIच्या इन्कम टॅक्सच्या इन्क्वायऱ्या लागतात. तुम्हाला वाटतं त्यांनी 10 कोटी दिले असेल तर त्याची इन्क्वायरी केली पाहिजे असं माझं खुलं आव्हान आहे. दादा, पोस्टल रोड में भ्रष्टाचार हुआ है, राजकुमार सेल लेने की कोशिश ना करे, देवेंद्र फडणवीस ने कहा इन्क्वायरी करे, क्या प्रॉब्लम है? तानू जी, एक आखिरी सवाल. भास्कर जाधव सार्वजनिक सभाओं में नाराजगी अपनी जता रहे हैं और शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के खिलाफ और उद्धव ठाकरे के खिलाफ. उद्धव जी ठाकरे साहब के खिलाफ उन्होंने कुछ भी नहीं कहा है. उन्होंने कहा है कि मैं उद्धव जी ठाकरे साहब के साथ हूँ. भास्कर राव जाधव जी का इनका एक स्वभाव है, जो बातें रखना है वो मन में अलग और फोटो में अलग और पेट में अलग ऐसा नहीं रखते. उन्होंने बात रखी, उसमें कोई बड़ी बात नहीं है. नाही नाही, पार्टीचा अंतर्गत विषय तो काही नाराज नाही. त्यांनी सांगितलेलं मी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार आहे. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.